नमस्कार काय झालं काय चाललंय ते कळत नाहीये का नाही पण असं गोंधळून जाऊ नका मी आहे ना सगळं नीट सांगतो हा आहे दूरदर्शन सह्याद्री वाहिनी निर्मित ढोलकीचा एकमेव खडा सामना अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक लोककला ही त्या त्या प्रांताचं सांस्कृतिक प्रतिबिंब असतं त्या लोककलेतूनच मातीचा गंध येतो भावनांचा रंग येतो आणि पारंपरिक छंद येतो महाराष्ट्रामध्ये लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत तशी त्या त्या प्रकाराला साजेशी अशी लोकवाद्य देखील आहेत पण महाराष्ट्राचं लोकप्रिय वाद्य म्हटलं की आपल्या समोर येते ढोलकी आमच्याकडे ढोलकीचा लाकूड असा येतो त्याला आम्ही कलर करतो पॉलिश आता ही ढोलकी पॉलिश करून तयार झाली आता याला सर्व लो मटेरियल लागणार फिटिंग होणार त्याला पानं लागणार धुमा लागणार मग साईजचं काम होणार हा त्याला अजून दोन तीन दिवस काम चालू राहील त्याचं कोण व्यक्ती ज्याचा गिराईक अर्जंटली मागतो तर ही वस्तू लवकर मिळत नाही काही वस्तू ओली असते ही वस्तू ओली असते सुकल्यावर त्याचा प्रोसेस अजून भाग कमी होतो त्या माप कमी होतो पॉलिश चढत नाही लवकर ही वस्तूला 8 दिवस तर सुकायला लागतात 8 दिवस तर बनायला लागतात म्हणजे कुठलीही वस्तू प्रोसेस ही वस्तूला लेट होतो आणि अर्जंटली मागितल्यावर आम्हीच स्वतः बोलतो की लवकर वस्तू चांगली बनणार नाही ही वस्तू त्यासाठी आम्ही खोड्याला प्रोसेससाठी तो महिनाभर तर असे ठेवलेले असतात ती सुकायला या लाकडाला तशी ही यांची चीड आहे बारीक बारीक हे नसा दिसतात या लाकडांचे ते सुकल्यावरच येतं सगळं मग त्याला आम्ही रिंग फिटिंग करतो आणि आता हे मी त्याची रिंग फिटिंग करतो ढोलकीची लाकूड युपी वरून येतो नाशिक वरून येतोय आणि गुजरात वरून येतोय तो त्याच्यात सिसम खैर कडुलिंब सिरस असे प्रकारचे लाकडं असतात ते हे गोड तेल आहे आपला त्याला लावून ते लावला तर तो आवाज गोड येतो आणि घुमतो आणि लेदरला चिपकतो तो नंतर आम्ही हे शिवलेले पान असतात ते आम्ही ढोलक्या लावतो असं चावीने फिटिंग करतो
साई है यहाँ बोलता लो भस्म ती गुजरात वरुण ये गम मध्य मिक्स कर साई अस लगते कि सूर पकड़ा आने कुठले स्केल पाहिजे तिथे तो बेस असतो ते लावायचा। साय लावून याला असा घोटावा लागतो त्याच्याने ते आवाज खुलतो त्याचा आणि साय मधलं जो पाणी असतो ना तो निघून जातो। तो हा सालिग्राम दगड आहे त्याच्याने आम्ही घासल्यावर सालिग्राम पाणी खेचून घेतो आणि त्याच्याने साय लवकर सुकते। ट्यूनर मशीन आहे त्याच्याने सूर समजतो ढोलकीला सूर काळी चार काळी पाच असतो त्याच्यावर समजतो की काळी चारला आहे की काळी पाचला आहे। आता ही ढोलकी काळी चारला आहे। हे साइन पेपर आहे त्याला आम्ही याच्यावर साफ करतो त्याच्याने जर काळ सायचा जर काळा लागला असतो तर निघून जातो। तो एक खडू आहे ते असं आम्ही लावल्यावर ते सफेद होतो त्याच्याने ते स्वच्छ दिसतो। तो आता अनिल करण चौकाला ढोलकी कशी पाहिजे तर ती त्यांची ढोलकी आणतात स्वतःची बनवायला गिरायक दुसऱ्याची ढोलकी घेऊन वाजवणार नाही ज्याची वस्तू आहे त्याचीच ती वाजवणार। तशी ही वस्तू त्याच्यावरच बनणार त्याच्यावर फिटिंग होणार याचा धुमा ह्याला नाही बसणार याचा धुमा ह्याला नाही बसणार हे असं काम आहे। परफेक्ट माप परफेक्ट शेप ढोलकी झाली बोलकी जे सायाने कार्यक्रम सुरू केला आहे ते अति उत्तम आहे की हल्ली जे मुलं आहे त्यांना जे परफॉर्मन्स स्टेज भेटत नाही काय काय लोक थोडं मुलं शिकले पण त्यांना कुठे परफॉर्मन्स करणार पण ते या कार्यक्रमात त्यांची एक ओळख होते त्यांची त्यांनी ढोलकी वाजवतात चांगली वाजवतात आणि ते कार्यक्रमला आमचे जे मुलं आहे भरपूर आर्टिस्ट लोक तिथे त्याचा भाग घेतला ते कार्यक्रमाला। पण ढोलकी फक्त एका लोककलेपुरती मर्यादित नाही या ढोलकीने जवळपास सर्व गीत प्रकारांना साथ दिली मग भजन असो जागर असो गोंधळ असो किंवा पोवाडा। ढोलकी म्हटली की आपल्या समोर येते लावणी ती फक्त एका लोककलेपुरती मर्यादित नाही या ढोलकीने जवळपास सर्व गीत प्रकारांना साथ दिली मग भजन असो जागर असो गोंधळ असो किंवा पोवाडा। प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणे आन शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आन त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्ती आन करील काय कल्पना युक्तीची हजी करील काय कल्पना युक्तीची हजी करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 महाराजान निरोप घेतला निरोप घेतला न दंडवत घातला भवानीला न दंडवत घातला भवानीला न दंडवत घातला भवानीला तसच आईची जाऊला तसच आईची जाऊला तसच आईची जाऊला अनुबखुत यो वंगाळ त्यो कसला यो वंगाळ त्यो कसला हव पाणी आलं आईच्या डोळ्याला न सरदार लागल रडायला हव हे 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 सरदार तर रडतीलच हे सरदार तर रडतीलच पर हत्ती घोडा शिवाना चाऱ्याला हान गाई बघा लागल्या धामराया असला बेहुदा व कुतराला असला बेहुदा व कुतराला असला बेहुदा व कुतराला असला बेहुदाचा गोटा मंदी चालला मराठ्याचा राजा अहो राजा हो चिरदा चिरदी की अहो राजा हो इतकंच कशाला प्रत्येक सणातही ढोलकीचे रंग उमटले आणि चमकले।
मग गणपतीतला बाल्या असो किंवा गोविंदा आला रे आला, अगदी मटकी फोडायला आलेला गोविंदा अनेक चित्रपटांची गाणी सुद्धा समृद्ध केली आहेत. आपल्याला माहीतही नसतील पण आपल्या आवडीच्या गाण्यामध्ये सुद्धा ढोलकीने मोलाची साथ दिली. त्याचा वसा जपणाऱ्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने या बहुरंगी बहुढंगी ढोलकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा विडा उचललाय आणि त्यातूनच जन्माला आलाय हा ढोलकी वादकांचा खडा सामना. अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. नटेश्वर नटराज श्री शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेली गंगा जशी पवित्र आणि सर्व क्लेशहारक आहे तशीच या नटरंगापासून सुरू झालेली संगीताची उत्पत्ती आपल्यासाठी क्लेशहारकच ठरते. तेव्हा या पावन संगीताचा हा मंच आपल्याला देणार आहे आनंद आनंद आणि फक्त आनंद. तेव्हा ह्या ढोलकीचे काही वेगळे रंग आपण पाहणार आहोत पण एका विश्रांतीनंतर. भेटूया इथेच अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. याच काळात आपल्याला मिळणार आहेत आनंदाचे अनेक उत्स्फूर्त क्षण. आता तरुणाईच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही देखील म्हणाल ढोलकी रॉक्स मॅन यो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या ढोलकी वादकांसाठी ही सलामीची फेरी आहे. यातून निवड झालेल्या ढोलकी वादकांमधून येत्या काहीच महिन्यामध्ये एक ठरणार आहे ढोलकीचा बादशाह. मात्र त्यासाठी त्यांना कठीणात कठीण प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. गीत आणि नृत्याला साथ देण्यासाठी त्यांना आपलं सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. नानाविध संगीत प्रकारांशी जुगलबंदी करावी लागणार आहे. हा आता कधी कोणता बाका प्रसंग येईल कोणाची सरशी होईल आणि कोण बाद होईल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की याच काळात आपल्याला मिळणार आहेत आनंदाचे अनेक उत्स्फूर्त क्षण. आता तरुणाईच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही देखील म्हणाल ढोलकी रॉक्स मॅन यो. अनेक ढोलकी वादकांनी इथे हजेरी लावली. काही तयारीचे होते, काही कसलेले होते, तर काही रांगडे वाजवणारे, तर काही उस्तादांचे उस्ताद. अतिशय चांगला उपक्रम सह्याद्री वाहिनीने या ठिकाणी सुरू केलेला आहे. नवोदित कलाकारांना या ठिकाणी खूप मोठा चान्स मिळतोय. बरेच कलाकार गावाकडे राहून त्यांना सिद्ध होता येत नाही, त्यांना दाखवता येत नाही की आम्ही काय आहोत. गावातील चार लोक फक्त पाहतात, त्या चार लोकांमध्येच त्यांचा मोठेपणा राहतो. पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे की ढोलकी वादकांचा जे नाद आहे, ढोलकी वादक जे आहेत, ढोलकी वादकांची जी कला आहे ती आजपर्यंत बाहेर दिसत नाही, गावापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. तितक्यापुरताच तो कलाकार मर्यादित राहिलेला आहे. पण सह्याद्री वाहिनीच्या या कार्यक्रमामुळे हा कलाकार प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचतोय आणि आम्ही स्पर्धक नसून एकमेकांसाठी खूप प्रेरणा देणारे आहोत. आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळते एकमेकांना पाहून, एकमेकांना एकमेकांची ढोलकी ऐकून खूप काही शिकायला मिळतं.
सह्याद्री वाहिनीचा ढोलकी झाली बोलकी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रभरातील भरपूर म्हणजे जेवढे काही कलाकार आहेत ढोलकी वादक त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे या कार्यक्रमाच्या कार्यक्रमामधून. लोकांना तबला ढोलक किंवा पखवाज यांचे सोलो ऐकण्याचे किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे त्या त्या वाद्यातील वादक आहेत, परंतु ढोलकी ही महाराष्ट्रापुरतीच बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकीला सुद्धा एक मानाचं स्थान मिळेल. सह्याद्रीची पहिल्यांदा खूप खूप मी आभारी आहे आणि आम्हाला अशी खेड्यापाडूतून जी ढोलकीची कला आहे ती चॅनलपर्यंत पोचवायचं सह्याद्री वाहिनीने काम केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 12 वर्ष झालं मी ढोलकी वाजवतो, कारण ढोलकीची स्पर्धा कुठं अशी चॅनल झालेली मी बघितलेली नाही. खरं तर अनेक इन्स्ट्रुमेंट्सच्या स्पर्धा होत असतात, परंतु ढोलकीची स्पर्धा आजपर्यंत कुठेही झालेली नाही. महाराष्ट्राच्या माणसाचा आत्मा म्हटलं की लावणी आणि लावणीचा आत्मा म्हटलं की ढोलकी असं समजलं जातं, परंतु काळानुरूप मराठी माणसाच्या मनातली ढोलकीची कमी होणारी ती प्रतिमा पुन्हा एकदा सह्याद्री वाहिनीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचावी हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आजपर्यंत ढोलकी ही फक्त 7 संगतीला वापरायची, पण आता त्याच्यामध्ये बराच बदल होऊन त्याच्यामध्ये सोलो पण होतात, जुगलबंदी पण होतात. तर खास करून मला या सह्याद्री चॅनलचे आभार मानायचे आहेत की त्यांनी ढोलकी झाली बोलकी हा उपक्रम राबवला व खेड्यापाड्यातील सर्व कलाकारांना ज्यांना आत्तापर्यंत फक्त प्रोग्राम स्टेज प्रोग्राम करायचे आत्तापर्यंत चॅनलला कधीच आले नव्हते त्यांना चॅनलवर वाजवण्याची सुवर्णसंधी दिली. ढोलकीचा हा फड सर्वांसाठी खुला आहे, इथे वयाची अट नाही, स्त्री पुरुष असा भेद नाही, गाव शहर याची तुलना नाही.
इथे फक्त बोलते ती ढोलकी, कारण हा आहे दूरदर्शन सह्याद्री वाहिनी निर्मित ढोलकीचा एकमेव खुला मंच, अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स। इथे येऊन मला फार बरं वाटतंय, मुळात अशी स्पर्धा ढोलकीची भरवली आहे, म्हणजे ढोलकी हे वाद्य फक्त साथीसाठी होतं, स्पर्धा हे अनएक्सपेक्टेड होतं, पण एक एवढे स्पर्धक येणार आणि ह्या सगळ्यांचा ऐकायला भेटणार या कुतूहलाने मी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि माझ्या गुरुने जे काही दिले ते मला इतरांना सांगायचं आहे की आज मुलगी सुद्धा चांगल्या पद्धतीने ढोलकी वाजवू शकते आणि हे वाद्य मुलींसाठी आहे। मॅडम मला हे गॉड गिफ्ट मिळाले, मी लहानपणापासून ऐकून ऐकूनच वाजवत आलो सगळं। दूरदर्शनने हा जो नवीन उपक्रम चालू केलेला आहे ढोलकी झाली बोलकी, हा अतिशय चांगला उपक्रम आहे। याच्यातून खेडापाड्यातील तसेच शहरामधील नवीन युवकांना आणि ढोलकी वाजवणाऱ्यांना, म्हणजे ज्यांना आजपर्यंत व्यासपीठ मिळालेलं नाही त्या मुलांना, त्या युवकांना, त्या व्यक्तींना एक व्यासपीठ खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या दूरदर्शनने दिलेला आहे। मंडळी, केवड्याचा गंध पसरावा तसा अस्सल लोकसंगीताचा गंध दरवळू लागलाय, पंचामृताचा भोग लावावा तसा संगीताच्या पंचामृताने नटेश्वराला न्हाऊ घातले, चंदनाची उटी आणि अष्टगंधाचा टिळा लावावा तसा एक एक लोककलेचा रंग गडद होऊ लागलाय, अबीर आणि विभूतीची उधळण व्हावी तसा ढोलकीचा नाद असं म्हणतात दुमदुमू लागलाय। अशाच मंतरलेल्या वातावरणात आपण जाणारच आहोत, पण त्याआधी मी एक छोटीशी विश्रांती घेतोय। अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स। सातारा म्हटलं तर पठ्ठे ऐकत नाही, तर तसं तू दाखवलंस मित्रा। माझी मनापासून एक इच्छा राहिली की ढोलकीत तबल्याचं जसं सोलो होतो त्याप्रमाणे ढोलकीत व्हावा, ही माझी एक प्रामाणिक इच्छा होती, त्यामुळे मी सुरुवात केली। बरोबर, मला हेच अपेक्षित होतं। मी दातरकडे नाही, क्रिकेटचे बोल आहेत ना, याचा रियाज केला तर तुम्ही छान वाजवा। या सलामीच्या सामन्यासाठी वादकांनी हजेरी लावली आणि आम्हाला थक्क करून टाकलं। अहो, कोणताही सवाल टाकावा आणि ढोलकीने चोख उत्तर द्यावं असा हा सलामीचा सामना रंगला। यामधून निवड करणं केवळ अशक्य होतं, मात्र ती जबाबदारी उचलली आमच्या मान्यवर परीक्षकांनी। सातारा म्हटलं तर पठ्ठे ऐकत नाही, तर तसं तू दाखवलंस मित्रा। माझी मनापासून एक इच्छा राहिली की ढोलकीत तबल्याचं जसं सोलो होतो त्याप्रमाणे ढोलकीत व्हावा, ही माझी एक प्रामाणिक इच्छा होती, त्यामुळे मी सुरुवात केली। बरोबर, मला हेच अपेक्षित होतं। मी दातरकडे नाही, क्रिकेटचे बोल आहेत ना, याचा रियाज केला तर तुम्ही छान वाजवा। तुम्ही जास्तीत जास्त पिंजरा मधल्या लावण्या ऐका, त्याच्यामध्ये श्री पंडित विद्यार्थ्यांनी काय स्वीटनेस, म्हणजे ढोलकीचा जो गोडवा जो आहे तो कसा त्यांनी त्यांच्या हातातून प्रगट केला ते ऐका तुम्ही। मला तुमची ढोलकीबद्दल एकच बोलायचं आहे की तुमची ढोलकी बरसते। नेतेजी, तुम्ही छान एकदम छान ढोलकी वाजवले तुम्ही आणि तुमचं वाजवणं नखरेल आहे। धन्यवाद। याच्यामध्ये लग्या रिपीट खूप झाल्या, त्याच लग्यात आल्या, त्या यायला पाहिजे। तिथे ढोलकी अशी गोड वाटली पाहिजे, जोडल्यासारखी नाही वाटली पाहिजे। तुम्हाला हे गाणं बोलता येईल, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल बोला। मला तुमच्यातली एक गोष्ट आवडली वादनातली, तुमचा क्राण अतिशय सुंदर वाजतो, अगदी तो मनापर्यंत पोहोचतो। क्राण, ता, असे जे महत्वाचे बोले जे आपण सुरुवात करतो किंवा जोरकस वाजवतो, अतिशय सुंदर मला त्या तुमचं वजन आवडलं। तुझं वादन जे होतं ना, खूप एनर्जी होती वादनामध्ये, खूप सुंदर, खूप सुंदर।
मला असं वाटतं दादा ढोलकीला आपण पाय लागलं की पाया पडतो, पण यांनी तर एकदम त्याच्यातून बोल केले. खरोखर ढोलकी झाली बोलकी. मला इतकं ते समीकरण एवढं छान वाटलं की खरंच तू तिला बोलक केलंस. परीक्षकांनी कठीण कसोटी लावली आणि निवड सुरू झाली. जो अॅटिट्यूड असतो की नाही तो तुमच्यात मस्त पाहायला मिळाला. असंच कॅरी ऑन करा, ऑल दी बेस्ट तुम्हाला. तुझा प्रयत्न छान होता, पण अजून तुला अजून थोडासा रियाज करायला लागेल. हो नक्की सर. खरंच स्पर्धांमधून भाग घेणं खूप छान आहे. खूप काही येतं म्हणून भाग घ्यायचा नसतो, मला काहीतरी मिळतं म्हणून भाग घ्यायचा असतो. आणि तू असंच स्पर्धांमधून येऊन येऊन स्वतः रियाज करून करून लवकरच पुढे येशील. काहींना अजून तयारी करण्याचा सल्ला परीक्षकांनी दिला. तू गाण्याबरोबर प्रथमच साथ केलीस. हो. कारण गाण्याप्रमाणे ते वाजलं नाही. तुझी बोट एकदम छान आहेत, ते ढोलकीला पाहिजे अशी बोट आहे तुझी. तू रियाज सोडू नकोस. लगी आणि जो पिकअप वाजवत ना त्याच्यामध्ये साऊंडचं जे बोलतात ना की बॅलन्स खूप महत्वाचा असतो आणि क्लिअरिटी पण खूप लॉस आहे. त्याच्यामुळे गुरुच्या जवळ बसून तुम्ही चांगलं हे शिक्षण परत चालू करा. आपण लयप्रमाणे वाजवतो, आपल्याला तो बोल जर अतिशय कमी लयत हवा असेल तर आधीचे बोल तुमचे थोडे कमी लयाचे पाहिजे. फक्त लय सांभाळा आणि रियाज करत राहा. तर काहींना त्यांची कमकुवत बाजू बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केलं. अजून तुला रियाज केलात ना एक दोन तीन वर्ष, हो ना, आणखीन छान वाजवशील. हे सोडायचं नाही वाद्य. नाही नाही, म्हणजे स्पर्धेला आलोय मी आता हारणार, हा हिशोब हारणारा माणूस जिंकतो. आता हे जे गाणं ते झालं ते पांढरी सहा मध्ये. हो. ते ढोलकी लावली होतीस का तू पांढरी सहाला? बरोबर. सुंदर तू प्रयत्न केलास आणि पूर्ण बोल अजूनही हातातून येत नाही. पूर्ण तिरकीट किंवा असं वेळ लागेल, पण सोडू नकोस ही कास. असाच रियाज करत राहा. तर काहींची ढोलकी अशी बोलली की तिने परीक्षकांना देखील निरुत्तर केलं. स्टँडिंग येत ओएसएनमध्ये काय वाजवते. खूप छान प्रयत्न होता. सात मात्रामध्ये वाजवणं कठीण आहे ते. खूप म्हणजे गुरुंची कृपा आहे तुझ्यावर आणि गुरुंनी छान तुझ्याकडून रियाज करून घेतलाय. खूप छान, खूप छान. गाण्यालाही खूप चांगली संगत झालेली गाण्याला. स्टँडिंग ओएसएन अतिशय सुंदर वाजवलं. स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. पण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या या पावन गंगेच्या काठावर उभं राहून मी आपल्याला वचन देतो की अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ढोलकीचा नाद अगदी साता समुद्रापलीकडे पोहोचेल आणि स्वर तालांच्या या गंगेचं पावित्र्य चराचराला अमृतानंदाची प्रचिती देईल. मी लवकरच आपल्याला दाखवणार आहे यापुढे ढोलकीचा प्रवास, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, भेटूया इथेच. अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. शांताबाय शांताबाय. ढोलकीच्या या खुल्या मंचावर ढोलकीचा नाद दुमदुमला. सलामीच्या फेरीमधून सामन्यासाठी 16 वादकांची निवड झाली. या वादकांचा पुढचा प्रवास अजूनच रोमांचक होणार आहे आणि त्यासाठी तालवाद्यातले दिग्गज या मंचावर अवतरणार आहेत. Thank you.
चार भागांमध्ये चार स्पर्धक याप्रमाणे हा सामना रंगणार आहे. प्रत्येक भागात दोन स्पर्धक बाद होतील आणि दोघांची निवड होईल पुढच्या फेरीसाठी. याप्रमाणे आठ स्पर्धकांमधून दोन भागात चार जणांची निवड होईल आणि त्यांच्यात होईल प्रथम चरणातला अंतिम सामना. प्रत्येक फेरीनुसार कार्यक्रमाची रंगत वाढत जाणार आहे आणि त्याचबरोबर ढोलकी वादनाचा दर्जा देखील रंगत जाणार यात शंकाच नाही. त्याचबरोबर मान्यवरांकडून आपल्याला ऐकायला मिळतील काही न उकललेले रोमांचक किस्से. बरीचशी गाणी ढोलकीचे आपण जो साऊंड ऐकतो त्यावेळचा मोनो साऊंड मोनो आणि तो अँबियन्स तो पंडित विधातेंचा आहे आणि राम कदमांचं म्युझिक आहे. तर जगदीश खेपूडकरांकडे मी असताना त्यांनी मला सांगितलेले ह्या गाण्याचे शब्द आहे ना, म्हणजे मी सहज सांगतोय, आवं हे गावलय न्यार इथं थंडगार वार याला गरम मशीन गर सोसन. हे शब्द बिलकुल टिपिकल गावरान आहेत, एकही उच्चारण पुस्तकातलं नाहीये. तर जगदीश खेपूडकरांविषयी मला थोडंसं सांगा वाटतं, त्यांनी ह्या गाण्यामध्ये अस्सल मराठी जुने शब्द जे आत्ता व्यवहारात नाहीयेत पण त्या काळी प्रचलित होते ती भाषा वापरली. विदूषकचे हे सर्व गाणे लालबागच्या थिएटरमध्ये अनेक मोडकजी यायचे तिकडे आणि हा स्पेशल जो ठेका लागला आता हा लावणीचा ठेका तिथं पूर्वी आम्ही बांधलेला आहे. त्या मी त्या रेकॉर्डिंगला नव्हतं, माझी तब्येत बरोबर नव्हतं, पूर्ण युद्धशक्तीचे गाणे आणि डान्स ही कंपोज मीच केलेलं आहे मधुबाई कामकर. कारण हे इतकी तारेची कसर दे हा ठेका त्याचा पिक असा लागतो तो आणि ह्या ठेक्यामध्ये अदा करणं आणि गाणं साधी गोष्ट नाहीये, हा जास्त याचा नाहीये. तर हे सर्व गाणे हनुमान थिएटरला विदूषकचे जब्बार पडते आणि पूजा पवार होती ती रोज डान्स शिकायला माझ्याकडे यायची हनुमान थिएटरला. मधुबाई कांबीकरांना हे गाणं शूटिंगच्या वेळेस मीच बसवलेली तिला की कशी आदा करायची आजही बैठकीचा लावणं आणि सर्व गाणे म्हणजे खूप. आता तू लावला ठेका खूप चांगला लागला, थोडंफार आता ते नाही तुमच्या हाताने किंवा ते वेगळं आहे आणि ढोलकेर वाजवायला ते तबल्यावर वाजलं गाणं, ढोलकेर वाजवायला पण अवघड जाते, ते तबला वाजला त्याला, ते बैठकीचं गाणं आहे ते. तर ढोलक्यावर तसे ते पिकअप वाजवायला तर तुमच्यासारख्यांचं बिचाऱ्यांचं का वाजवलं तर खूपच छान झाला तो ठेका. मान्यवरांच्या मोलाच्या आठवणींबरोबरच आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांच्या बोटांची जादूगरी.
माझी मैना माझी मैना ग माझी मैना माझी मैना गावकड राहिली ग माझ्या जीवाची होते या कायनी. शायर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली माझी मैना ॲक्च्युली रूपकात्मक गाणं आहे. आणि हे मी अशासाठी मी गाणं म्हणतो आहे की शाहिरी वादाची ढोलकी कशी वाजली जाते यामध्ये, म्हणून त्याकरता हे आपण एक खास गाणं घेतोय आणि त्याला साथ अनिल करणार आहे. माझी मैना गावाकडं राहिली ग माझ्या जीवाची होते या कायनी. माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होते या कायनी. तर मंडळी माझी कशी मैना आहे बघा, आयलंय देखणी. होती बांधा रंग गव्हाळ, होती बांधा रंग गव्हाळ, कोरचंद्राची उदत्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. असं का? बोलताना हसून बोलायची, चालताना मंद चालायची, हसून बोलायची मंद चालायची, सुगंध केतकी सतेज कांती, खडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भोव्या कमांजण इंद्रधनुची, हिरकण हिऱ्याची, अव जशी काठी आंधळ्याची, तशी मैना माझी गरीबाची. मैना रत्नाची खाण, क्या बात आहे. मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण, तिच्या गुणाची छक्कड म्या गायली ग माझ्या जीवाची होते या गायली. माझी मैना माझी मैना ग माझी मैना, माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होते या गायली. माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होते या गायली. थोडक्यात काय, तर हा कार्यक्रम चुकूनही मिस करण्याजोगा नाही, तेव्हा पुढच्या भागापासून दर आठवड्यातला एक तास याच्यासाठी बाजूला काढून ठेवा, कारण हाच एक तास आपल्याला आठवड्याभराच्या थकव्यावर टॉनिकचं काम करणार आहे. आणि होते सांगायचं राहून गेलं, आपणही उत्तम ढोलकीवादक असाल तर आम्हाला संपर्क करा. हां, कारण अनुवेग ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्सच्या या मंचावर ढोलकीच्या निवड फेऱ्या होणार आहेत, तर लवकर आम्हाला संपर्क करा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, निर्माती ढोलकी झाली बोलकी, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तेव्हा उत्तम ढोलकी वादक असाल तर नक्की या, आणि नसाल तरी या हा कार्यक्रम एन्जॉय करायला. दर रविवारी सकाळी 10:30 दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. तेव्हा मी नयन जाधव आता आपली रजा घेतोय, मात्र पुढच्या भागापासून सुरुवात करूया एका नव्या अध्यायाची, एका सुवर्ण पर्वाची. लक्षात ठेवा, या कार्यक्रमाचं नाव आहे अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्टँडिंग ओवेशन. ग बाई बाई झोपतो गारवा, ग बाई बाई झोपतो गारवा, ग बाई बाई. शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बा है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है, और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई 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 शांताबाई. रूपाची खान दिसती छान, लाकात छान, नजरेचा वाहन, तीर कमान, मारी ती चक्रा तुझा गणकरा, इकडून तिकडं मारी ती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा.
शांताबाई 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 आग शांताबाई चाली ताडा ताडा वीज काडा काडा होत धाडा धाडा बोल घाडा घाडा जीव थोडा थोडा नाव साखर पेडा हलवी ती कंबर एकच नंबर लाईनला शंबर लपक झपक लपक झपक लपक झपक लपक झपक लपक झपक लपक झपक शांताबाय 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 अग शांताबाय 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 शांताबाय